माझं नाव राजाराम सीताराम सुतार. मी अंधेरी वेस्ट किडवड सोसायटी इथे राहतो आणि साधारणतः आता वय माझं वय आता 81 वर्ष आहे. साधारण रिटायर होऊन मला 20 वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये तब्येत माझी चांगली होती. तब्येत चांगली होती आणि आता हळूहळू 1-2-3 महिन्यापूर्वी मला जरा छाती अशी भरून यायला लागली आणि म्हणून संध्याकाळी फिरायला जाताना मी थांबून माझ्या मित्रांना वगैरे सांगायचो. मग त्याच्याप्रमाणे मला डायबिटीस असल्यामुळे मी डायबिटीसच्या डॉक्टरकडे गेलो, त्यांना पण दाखवलं, तर त्यांनी पण जरा सजेशन दिलं. नंतर माझे एक मित्र आहेत सुरेश जाधव नावाचे, त्यांना पण मी बोललो आणि त्यांचं हे माधववागमध्ये इथे येऊन गेलेले होते हे मला माहिती होतं आणि ते त्यांनी सांगितलं पण की तिथे गेल्यावर मला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाली. आणि त्यांनाही असाच प्रॉब्लेम होता पण तो प्रॉब्लेम असतानासुद्धा ते इथं आले आणि त्याच्यानंतर ते आता जवळजवळ 3-4 वर्ष झाली म्हणजे व्यवस्थित आहेत. त्याच्यामुळे मला पण असं वाटलं की आणि इतर नंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्याने सांगितलं की अँजिओग्राफी केली, त्याच्यामध्ये एक चोक निघाला, एक चोक मोठा मेजर आणि 1-2 छोटे. पण ते शेवटी मी म्हटलं आता ना ह्या वेळेला जर एन्जिओप्लास्टी करायची तर आपल्या तब्येतीला झेपेल की नाही झेपेल आणि विनाकारण त्रास नको करून घ्यायला. म्हणून मग मी शेवटी मग म्हटलं आता आपण ह्याच्यावर काय करूया उपाय. मग मी ते माझे एक मित्र आहेत त्यांना पण बोललो आणि त्यांना सांगितलं म्हटलं आपण माधवबागला जाऊया. त्याच्याप्रमाणे घरी सांगितलं, मुलाला सांगितलं, मुलगा पण म्हणाला ठीक आहे. आणि मग त्याच्याप्रमाणे 8 दिवसापूर्वी मी इथं आलो. ट्रीटमेंट चांगलीच मिळाली म्हणजे अगदी गाडी म्हणजे छोट्या गाडीमधून नेणाऱ्या माणसापासून ते डॉक्टरपर्यंत. त्याच्यामुळे बाहेरचे तसे म्हणजे आल्यावर घरी आल्यासारखं वाटलं आणि उपचार पण चांगले झाले. मी इथे माधवबागमध्ये आलो त्यावेळेला मी 310 मीटर चाललो. काल परवा बघितलं तर ते 320 मीटर होतं. त्यावेळेला माझा पोटाचा घेर 100 सेंटीमीटर होता, आता तो 97 सेंटीमीटर आहे. वजन माझं 55 किलो होतं, ते 55 किलोच्या थोडंसं कमी आहे. आणि आता साधारणतः उत्साह वाटतो. पंचकर्म केल्यानंतर चांगलं वाटतं, हलकं वाटतं. पंचकर्म थेरपिस्ट पण चांगले होते. एकूणच स्टाफ सगळा चांगला आहे. इथलं वातावरण चांगलंच आहे. आपल्या गावी आल्यासारखं वाटतं. एखाद्या ट्रिपला आपण जातो तसं त्याच्याच प्रमाणाचं वातावरण इथे आहे. माधवबाग हे सध्याच्या पिढीला मिळालेलं वरदान आहे.